श्रद्धांजली सभा सुरू असताना अचानक फटाके वाजवल्यानं राहुल गांधी नाराज, तात्काळ भाषण संपून बसले खाली. फटाके वाजवणाऱ्याचा केला निषेध. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देताना वाजले फटाके. भारत जोडो संवाद ऍपला कार्यकर्त्यांची पसंती. भारत जोडो यात्रेचे सगळे छोटे छोटे अपडेट्स घरबसल्या मिळावेत यासाठी काँग्रेसने तयार केलं होतं ऍप. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज भेंडवळ इथे मुक्कामी. पदयात्री 5-6 किलोमीटरपर्यंत कारने प्रवास करणार. रणजित सावरकर राज ठाकरेंची भेट. राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानाविरोधात मनसेच्या भूमिकेबद्दल भेट. सावरकरांप्रमाणे गांधी, नेताजी, बोस, नेहरू हे सर्वच वंदनीय. या नेत्यांनी देशासाठी केलेला त्याग कोणीही विसरू नये. खासदार संजय राऊत यांची भूमिका. नेहरू नसते तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. प्रत्युत्तर म्हणून पंडित नेहरूंवर टीका करणं हे योग्य नाही. रणजित सावरकरांच्या नेहरूंवरील आरोपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. सावरकरांनी तुरुंगात खितपत पडण्याऐवजी बाहेर येऊन देशाची सेवा करणं योग्य मानलं. कैदी म्हणून मागितलेल्या अधिकाऱ्यांना माफीपत्र म्हणता येणार नाही. सावरकरांबाबत झालेल्या वादावर नातूसाचकी सावरकरांची भूमिका. सावरकरांच्या वादात अभिनेते शरद पोंक्षे यांची उडी. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या सेल्युलर जेलमध्ये व्हिडिओ करून सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान. एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली. सावरकरांचे नातू रणजित सावरकरांचा गंभीर आरोप. माउंट बॅटन यांच्या पत्नीसोबतचे नेहरूंचे पत्रव्यवहार समोर आणण्याची मागणी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर आणि हिंदू महासंघाकडून सावरकरांच्या पुतळ्याला गुलाब पाण्याने स्नान. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर. खेडमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. राज्यातील अनेक तरुणी लव जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता. महिला व बालकल्याण विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य. बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ. शरद पवार, नितीन गडकरींना डीलिट प्रदान. राज्यपाल कोश्यारींचीही उपस्थिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मराठवाडा विद्यापीठाकडून डीलिट प्रदान. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गडकरींना पदवी. पूर्णा तालुक्यात संभाजीराजे छत्रपतींकडून त्यांच्या नव्या पक्षाच्या 20 शाखांचं उद्घाटन. रस्ते, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लोकप्रतिनिधींवर टीका. राज्याच्या अखत्यारीतल्या गडकिल्ल्यांचा जनसहभागातून एका वर्षात विकास करून दाखवू. राजेंचा दावा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एल्गार परिषदेतील आरोपी गौतम नवलखा यांची तळोजा तुरुंगातून सुटका. नवलखा नजरकैदेत राहणार. पोलीस आणि एनआयएचा 24 तास पहारा. दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात आहेत. मात्र तुरुंगात त्यांची शाही सोय ठेवली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल. सत्येंद्र जैन यांच्या व्हिडिओ लीक प्रकरणी स्पेशल कोर्टाची ईडीला नोटीस. कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका. व्हिडिओ लीक करणार नाही असं ईडीनं दिलं होतं शपथपत्र. वाढवण बंदराबाबत शिष्टमंडळाने मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. ठाकरेंनी याआधीच विरोध करणाऱ्या कष्टकऱ्यांना दिलाय पाठिंबा. पर्यावरण आणि स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असा विरोधकांचा दावा. मुंबईतील स्मार्ट मोबिलिटी एक्स्पो या भारतातील सर्वात मोठ्या रहदारी संबंधित प्रदर्शनाची सांगता. 3 दिवसीय प्रदर्शनात 20 देशांमधून 200 अधिक कंपन्यांचा सहभाग. कासवाच्या आकाराचं अवाढव्य तरंगत शहर पॅनजिओज ठरू शकतं जगातील सर्वात मोठी याट किंवा नौका. 1800 फूट लांब, 2000 फूट रुंद याटमध्ये एकाच वेळी 60,000 प्रवासी प्रवास करू शकणार. प्रसिद्ध डिझायनर लाझारिनीची संकल्पना. 65,000 कोटींचा निधी जमला तर 2033 मध्ये काम सुरू होऊन 8 वर्षात याट तयार होणार. अहमदनगरमधील उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उद्घाटन. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते यांची उपस्थिती. अहमदनगर उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा ना फोटो ना नाव. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री विखे पाटील, भाजप पदाधिकाऱ्यांचीही नावं, मात्र मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नसल्यानं आश्चर्य. टेंभुर्णी परिसरात 4 दिवसांपासून वीज गायब. युवासेनेकडून जनावरांसह महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. कृषी पंपाची लाईट बंद केल्याचाही निषेध.
छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याला मुंबई पोलिसांकडून अटक। जमीन खरेदी प्रकरणात चित्रपट निर्मात्याची 3.90 कोटी रुपयांची फसवणूक केली आणि धमकी दिल्याचा आरोप। गेल्या काही महिन्यातली आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजानला अटक करण्याची तिसरी वेळ। हिंगोलीत धर्मांतर कर नाहीतर जीवे मारतो, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची तरुणीला धमकी, तरुणीची पोलिसात तक्रार। डोंबिवली स्टेशन परिसरात ठाकरे गटाच्या नवीन शहर शाखेचं उद्घाटन, शिंदे गटाच्या सेनेच्या मध्यवर्ती शाखेचा मिळाला होता कायदेशीर ताबा, त्यानंतर पहिल्यांदाच डोंबिवली शहरात ठाकरे गटाचं कार्यालय सुरू। बीडच्या परळीमध्ये भाजपकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध, राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन, परळी शहरातील टॉवर चौकात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, बीडच्या गेवराईतील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन। गरिबांची भाकरी झाली महाग, ज्वारी बाजरीच्या दरात वाढ तर गहू सुद्धा महागले। पावसाळा संपून दीड महिना उलटला तरी वशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ उपशासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाला मुहूर्त मिळेल। खेड तालुक्यातील किंजळे इथे कॉजवेच्या जागी उंच पूल उभारण्याचं काम सुरू, 2 वर्षापूर्वी पावसाळ्यात याच कॉजवेवरून पाण्यामुळे वाहतूक झाली होती विस्कळीत, उशिरा उपचार मिळाल्याने एका लहान मुलीचा झाला होता मृत्यू। तुमच्या मित्रपक्षाने सावरकरांबद्दल अपशब्द काढले, तुम्ही त्यांच्यासोबत पुढच्या काळात तुम्ही राहणार आहात की फारकत घेणार, रावसाहेब दानवे यांचा ठाकरे गटाला सवाल। उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील जळकोट इथे मनसेचा रास्ता रोको, सोलापूर हैदराबाद मार्गाचं काम जलद गतीनं करण्याची मागणी, आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा। परभणीत पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, पीक विम्यापोटी कुणाच्या खात्यात 1.70 रुपये, कुणाच्या 74 तर कुणाच्या खात्यात 221 रुपये जमा, आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांची नाराजी। शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, बीडच्या गेवराईतील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन। मुंबई गोवा हायवे लगत गाडीतील हत्या प्रकरणात तपासाला वेग, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील सीसीटीव्ही सुद्धा तपासणार, पोलिसांची 4 पथकं आरोपीच्या शोधात पुण्याकडे रवाना। तारा गावाजवळ ऑडी Q3 या महागड्या गाडीत संशय करले या कार डीलरची 4 गोळ्या झाडून केली होती हत्या। अमरावती जिल्ह्यात विचित्र घटना, क्लच ऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्यानं चक्क रेल्वे स्टेशनवरून चारचाकी रेल्वे रुळावर आदळली, धामणगाव रेल्वे स्थानकावरील घटना, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। तुळजापुरात राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचं आयोजन, 19 आणि 20 नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा। लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, गेल्या 2 महिन्यात 10वा धक्का। नवी मुंबईत राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन, सायन पनवेल एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न। ज्यांना जनतेने आधीच पालिकेच्या राजकारणातून निवृत्त केलंय त्यांनी इतरांना फुकटचे सल्ले देऊ नयेत, खासदार उदयनराजेंचं शिवेंद्रसिंह राजेंना प्रत्युत्तर, शिवेंद्रसिंह राजेंनी सातारा विकास आघाडीला दिला होता निवृत्तीचा सल्ला। औरंगाबाद इथे खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशनकडून कव्वाली नाईटचं आयोजन, कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्या अंगावर पैशांची उधळ। ठाण्याच्या किसन नगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मास्टर माइंड, ठाकरे गटातील खासदार राजन बिचारे यांचा आरोप। राहुल गांधींच्या सावरकरांच्या वक्तव्यापासून लक्ष हटवण्यासाठी आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद, दीपक केसरकरांची टीका, तर मुंबईतील रस्ते आणि इतर सोयीसुविधांवरूनही ठाकरे गटाला तोड। भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्रात काँग्रेसची किसान रॅली, सोनिया राहुल आणि प्रियंकांसह बडे नेते उपस्थित राहणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। संसदेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून 23 दिवसांचं अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार, केंद्रीय संसदीय राज्यमंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अरुणाचल प्रदेशमधील डोनी पोलो विमानतळाचं लोकार्पण, डोनी पोलो देशातलं पहिलं हरित विमानतळ। आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती, सोनिया गांधींनी शक्तीस्थळावर वाहिली इंदिरा गांधींना आदरांजली। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, बंजारा समाजाकडून खडसेंच्या माफी आणि राजीनाम्याची मागणी। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात तापमान 11 अंशांवर तर वेण्णालेक परिसराचा पारा 6 अंशांवर घसरला।
परभणीचं तापमान 10.1 अंशावर गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका. सकाळी शाळेत जाताना मुलांना तसंच मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना उबदार कपड्यांचा करावा लागतो वापर. धुळे जिल्ह्याच्या तापमानात आज पुन्हा घट. काल 9 अंशांवर असलेलं तापमान आज 8.2 अंशांवर गारठा वाढला. पहिल्यांदा झाली निचांकी तापमानाची नोंद. पुण्यात शुक्रवारी 11.2 अंश तापमानाची नोंद. थंडी वाढू लागल्यानं सकाळी चहाचा आस्वाद घेण्यासाठी वाढली गर्दी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची गुजरातमधील प्रचारसभेत काँग्रेस आणि आपवर टीका. काँग्रेस पक्ष नर्मदा नदीत विसर्जित करा, गांधीजींच्या इच्छेचा मान राखा, तसंच केजरीवालांच्या प्रलोभनांपासून सावध राहण्याचाही मतदारांना सल्ला. जगात यंदा साखर उत्पादन वाढणार. भारतापाठोपाठ ब्राझीलमध्येही येणाऱ्या वर्षामध्ये साखरेचं उत्पादन वाढणार. जगाचं साखर उत्पादन ऑगस्टपर्यंत 2023 पर्यंत 1,820,00,000 इतकं होणार. 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, गौतम अदानी यांचं वक्तव्य. HDFC बँकेचा कर्नाटक सरकारसोबत सामंजस्य करार. नोंदणीकृत असलेल्या स्टार्टअप उद्योगांना बँकिंग आणि आर्थिक सेवा प्रदान करण्यासाठीचा करार. UAE अबुधाबीतल्या सॉल्ट बेच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांचा खाण्यावर तब्बल 1,36,00,000 रुपये खर्च. 6,00,000 तर फक्त वॅट. टर्कीचा प्रसिद्ध शेफ सॉल्ट बेने इंस्टाग्रामवर बिलाचा फोटो केला शेअर. काहींचं समर्थन तर काहींची टीका. मानहानीच्या खटल्यात श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना 57,00,000 दंड. 2003 साली रणतुंगांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप. टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आशिया कपमध्ये रचला इतिहास. कांस्यपदक जिंकणारी पहिली महिला ठरली. धारावी बँक क्राईम सिरीज आजपासून MX प्लेअरवर. सुनील शेट्टींचं सिरीजद्वारे OTTवर आगमन. दृश्यम 2 ची बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 15.38 कोटी गल्ला. मारुती सुझुकीच्या K10 CNG मॉडेल लॉन्च. 6,00,000 दरम्यान असेल शोरूम किंमत. कारमध्ये ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी. घटस्फोटाच्या चर्चेवर मानसी नाईकने अप्रत्यक्षरित्या मौन सोडलं. वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. मानसीची इंस्टाग्रामवर पोस्ट. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून सोलर स्टो लॉन्च. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.